ऑफिस कार्यालय आणि विकास या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर सर्वप्रथम नगरपंचायतची इमारत गेले 52 ते 54 वर्ष जुनी असल्यामुळे आणि स्ट्रक्चर ऑडिट झाल्यामुळे ती बसण्यासाठी योग्य नाही, म्हणून आपण एक तात्पुरती 1 ते 1.5 वर्षांसाठी नवीन नगरपंचायत बांधकाम सुरू होईपर्यंत आणि जागा निश्चित होईपर्यंत आपण बचत गटाची पंचायत समितीची जी इमारत आहे तिथे आपण तात्पुरतं इंटेरियर करून तिथे सर्व स्टाफ आणि नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ह्या सर्वांना बसण्यासाठी CEO असतील आणि सर्व त्यांच्या प्राथमिक अक्षरशः गरजा असतील त्या ह्या जुन्या नगरपंचायतमध्ये कुठलंच कामकाज व्यवस्थित बसून करता येत नसल्यामुळे आपण त्या बचत गटाच्या इमारतमध्ये काम सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. तसेच विकासाचा मुद्दा घेतला तर गेली 5 वर्ष ही नगरपंचायत थोडंसं टेक्निकलदृष्ट्या असेल, तांत्रिकदृष्ट्या असेल किंवा अजून कुठल्याही त्यांच्यामुळे ते उशीर झाल्यामुळे आपल्याला मला असं वाटते की ही पालिकेतली नगरातली जी काही आपली नागरिक आहेत ते खरोखर अतिशय संतापले म्हणणार नाही पण खरोखर कंटाळले आणि जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांचीही असुविधा असल्यामुळे आपला सर्वात मला तर असं वाटतं की आम्ही सर्वांनी मग CEO मॅडम असतील, नगरपंचायतचे नगरपंचायत उपाध्यक्ष असतील, सगळं नगरसेवक असतील आणि आमचे सगळंच आघाडीचे प्रमुख असतील तर त्यांनी असं प्रथम ठरवलं की आपले प्रामुख्याने रस्ते आणि ड्रेनेज हे व्हायला पाहिजेत. रस्ते करताना आपण साहेबांनी मला सन्माननीय साहेब खासदार सुनीलजी तटकरेंनी आदेश दिल्याप्रमाणे की हे इस्टिमेंट सर्वात लवकर पोचले पाहिजे त्याप्रमाणे आपण काल सर्व नगरसेवकांना आणि आपल्या स्टाफला आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी सर्व ड्रेनेज, सर्व गल्ल्या, सर्व मोठे मोठे ओव्हर जेणेकरून पावसामध्ये ते ओव्हरलोड होऊन नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून हे सगळे आपण इस्टिमेट्स करण्याची सूचना त्यांना दिलेली आहे. त्याप्रमाणे काल सगळे मापं घेऊन झालेली आहे. ही मापांचं रूपांतर इस्टिमेट्समध्ये होऊन ते आपण लवकरात लवकर साहेबांपर्यंत टाईमपर्यंत कसं पोचू हा आमचा प्रयत्न राहील. महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपल्याकडे मला इतकं हार्ड अँड फास्ट करायचं कारण एकच आहे की आपल्याकडे जून महिन्यापासून जो पाऊस सुरू होतो आणि हल्लीचं कधीही वादळ, कधीही लोकांचं संकट ह्याच्या सामोरे आपण जातो म्हणून तांत्रिकदृष्ट्या ज्या काही कागदपत्रांना लेट होणार असेल तर माझा आणि माझ्या सर्व लोकांचा हा एकच प्रयत्न राहील की लवकरात लवकर हे रस्ते लोकांना धूळ म्हणजे खायला लागते ती कशी लागणार नाही आणि रस्ते लवकरात लवकर कसे सुरू होतील हा माझा नक्कीच प्रयत्न राहील. राहतो राहिला विषय, बाकीचं पाणी असेल बाकीचे. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.